अक्षय मालुसरे गावाच नाव थोडस घेणं अवघड आहे त्यांचं परंतु कामगिरी खूप हार्ड आहे गोवे दिगर गावचे खेळाडू आहेत त्यांना मॅन ऑफ द मॅच आपण देतोय दोन्ही लेझंड खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण अक्षय मालुसरे अप्रतिम कामगिरी राहिली आठ बॉल सदतीस धावा अगदी धावांची लय केली अभिनंदन तदनंतर लेझेंड खेळाडू अमितदादा वाडकर साहेब यांचाही आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय डीएम सनस प्लीज या आपल्या शुभासते अमित वाडकर मुंबई पोलीस आपण करूया त्यांचा विशेष सन्मान करो या मरूची स्थिती आहे दोन्ही संघांसाठी असं अक्षय कदम या ठिकाणी सांगतायत तर सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय तदनंतर विनोद दादा सनस आसरे गावचे लेजेंड खेळाडू आहेत त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि आदरणीय साहेब त्यांना मी विनंती करतो सर आपल्या ते आपण हा सन्मान करावा आसरे गावचे एसीसी स्पोर्ट्स आसरे गावचे लेजेंड खेळाडू ओल्ड इज गोल्ड विनोद दादा सनस यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय पहा अगदी आपले जे माजी खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान करणं हे कृष्णा कमंडलू प्रीमियर लीगचं काम आहे आणि ते आज त्यांच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती केलं जातंय श्री सकाराम शेठ कदम गुगवे परी इलेव्हन संघाचे संघ मालक यांच्याकडून पाचशे रुपयाचं सिद्धेश्वीरकर यांच्यासाठी पारितोषिक आले आणि ते पारितोषिक आम्ही थोड्या वेळाने वितरण करणार आहोत तर मॅच सुरू होते मॅचकडे जाऊया मी विनंती करतो जे सर्व लेझेंड खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही मॅचचा आनंद घ्या चला पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊया हा बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईस जबरदस्त टोला अगदी स्टेट बॅटनी स्ट्रोक खेळलाय बॅट्समन आहेत अमोल वाडकर वाई सिटी ओहो अप्रतिम स्ट्रोक रन्स मिळतील सहा षटकार वॉटर बॅटिंग पहिले दोन बॉल जर पाहिले तर डॉट होते परंतु त्यानंतर अमोल वाडकरची जादू आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ दानवले मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात हा खेळाडू जबरदस्त आहे अष्टपैलू क्रिकेटर आहे अमोल वाडकर बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये स्लोअर पद्धतीचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न पूल सक्सेसफुल नाही इथे एक सोपा सोडलाय अमोल वाडकर यांचा क्रिकेट आहे स्वप्नील आहे पहा नाव लगेच सांगितलंय आम्हाला ट्वेल्थ मॅननी कारण चुकी करतोय त्याचं नाव सुद्धा सांगणं गरजेचं आहे परंतु चुकीमधून जो सुधारतो तो पुढे जाऊन मोठा माणूस होतो चुकी करणार तो माणूस आहे चुकी तर होतच राहते सात दहा लागतायत काय बॉलिंग करतो यार विश्वनाथ एक मोठा स्ट्रोक आलाय परंतु आपली लय ले लेंथ ले मध्ये आहे हो सती सनस्यांच्या साठी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल येतोय तो डॉट बॉल दोन्ही आयकॉन आहेत जर आपण विश्वनाथ दानवले पाहिलं तर आयकॉन सतीश सनस आयकॉन आहे जबरदस्त मॅच तुम्ही प्रेक्षक पाहतायत एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक आहे मॅच क्रमांक आजच्या दिवसातली आठ आहे जबरदस्त लढत हा सनस स्पोर्टचे आणि विद्यानिकेतनचे जे सर्व प्लेयर आहेत ना त्यांना विनंती आहे की पवेलिन मध्ये या ओहो, बॅकफूटला ताबडतोब अप्रतिम स्ट्रोक वीरेंद्र सेवाच्या मध्ये हा बॉलला पाठवलंय डीप पॉइंटला यस मोठा फटका जवाब, क्लासिकल स्ट्रोक रन्स मिळतील सहा षटकार षटक क्रमांक एकचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोअर ती लागते तेरा डीजे प्लीज एक मधुर संगीत आणि अमोल वाडकर वाय सिटीचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात त्यांच्यासोबत आता मात्र क्षेत्रक्षणाची रचना जर तुम्ही पाहिली तर ऑफ साइड ला पाच क्षेत्रक्षक तैनात केलेत ऑन साइडला चार क्षेत्ररक्षक आहेत बॉलर आहेत विकेटकीपर आहेत पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल मैदानाच्या आतमध्ये जीवन वाडकर यांच्याकडे बॉल आहे वॉटर स्ट्रोक ओ माय गॉड हा बॉल तुम्ही पाहिला तर खूप वेळ हवेमध्ये राहिला आणि आता मात्र बाँड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना या बॉलवरती धावा किती येत आहेत प्रेक्षक त्या ठिकाणी सांगता डीप डीप विकेटला क्षेत्रक्षक आहेत शेतरक्षकांनी शेतरक्षका सांगितलंय हा चवकार आहे क्या बात है? तेचा दना एतो एतो आहे पहिला बॉल त्याच्यावरती ताबडतोब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहिलं या बॉलचं रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं तर लेग साईडला फ्लिक केलं बॉल खूप वेळ हवेमध्ये राहिला येतोय तो षटकार पुढचा बॉल हो हो तुमच्या बाहेरचा बॉल आहे त्याच्यावरती जाऊन कडा प्रहार करण्याचा प्रयत्न आता मात्र अमोल वाडकर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत आपण जर पाहिलं तर वाई सिटी मधले एक नाम नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांना अगदी टीमनी सांगितलंय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमक व्हा पुढचा बॉल या बॉल वरती लेग साइड ला ताबडतोब स्ट्रोक येतोय अप्रतिम अफलातून कलात्मक क्लासिकल स्ट्रोक येतोय यस हा गगनचुंबी षटका ठोकलाय बॅट्समन आहेत अमोल वाडकर वाई सिटी डीजे खेळ आहे अगदी डोळेच पार फेडणारा स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला खेळाडू आहे अमोल वाडकर जबरदस्त बॅटिंग पुढचा जीवन वाडकर यांचा ट्रॅकर आहे त्याला उडवण्याचा प्रयत्न डीपला शेतरक्षक आहेत आता मात्र विकेटच पतन होताना पाहायला मिळत आहे अमोल वाडकरची मोठी विकेट टीम दत्त कृपा इलेव्हन संघाला मिळाली मिला। पहिल्या विकेटचं पतन होतंय धावसंख्या एकूण स्कोर फुट होती लागते ती चोवीस तावा स्कोर बोर्ड लागतात एक विकेटचं पतन होतय ऐकूया आपण डीजेला प्रतिम सतीश सनस ब्रँडेड स्तोक रन्समिंटील सहा षटकारणाच्या <गए> आतमध्ये चालले पहा डू अँड डाई मॅच आहे दोन्ही संघांसाठी मॅच जिंकायची आहे दोन्ही संघ एक एक मॅच जिंकले दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झाले अक्षय कदम यांची अचूक बारीक नजर आहे मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय डब्ल्यू पी एल या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथम नवी मुंबई नगरीमध्ये वाई तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम कोणी केलं तर ते पंकज दादा वाडकर यांनी केलंय आणि त्यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे स्वागत आहे जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सचिन बॅटिंग आहेत नॉन स्ट्राईकला आहेत सतीश सनस दोघांच्या नावामध्ये आतमध्ये बॉलिंग मार्ग तुम्ही पाहत आहे चेतन सोरट पहिला आहे पंचनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पंकज दादा वाडकर यांचं आपण हार्दिक स्वागत करूया कारण त्यांच्या माध्यमातून दिनांक पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारखेला मोठी स्पर्धा घेते मानाची क्रिकेट स्पर्धा आहे आणि त्याचे शिल्पकार पंकज आहेत त्यांचं हा बॉल लेग साइड ला ऑन साइडला खेळलाय फक्त वळवलंय दिशा दिले परंतु काय घडलंय दोन क्षेत्रक्षकाच्या मधून अगदी ज्या पद्धतीने सुईमध्ये धागा ओवला जातो त्या पद्धतीने गॅप शोधलाय येतोय तो सौकार ऐकूया एक मराठी संगीत जबरदस्त स्पर्धा पाहत आहे तुम्ही कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग स्पर्धा पाहताय पुढचा बॉल सचिन यांच्या साठी बॅटची कड्या उद्ध्वस्त झाल्यात उजवी पाहायला मिळतंय सचिन परततायत धावसंख्या थांबते धावसंख्या एकूण स्कोर बोर्डती लागते ती अक्षय छत्तीस धावा स्कोर बोर्डती दोन विकेटचं पतन होत आहे आणि पुन्हा एकदा जाऊया डीजेला संधी देऊया डीजे कंटिन्यू आतमध्ये दाखल होत आहेत बॅट्समॅनचं नाव आहे सतीश बॅट्समनचं नाव शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पहिला बॉल खेळतायत ओ हा बॉल एक साइडला बॉल हवेमध्ये आहे उंच आहे हे शेतरक्षक खाली आणि आणखी एक चांगला झेल टिपलाय बॅक टू बॅक विकेट दत्ता कृपा इलेव्हन संघ गेम मध्ये परत येतोय व्हॉट अ कॅच यार अप्रतिम झेल टिपलाय झेल कोणी टिपलाय नाव आहे नवनाथ वाशिवले वाशिवली गावचा हा खेळाडू आहे जयराज वाडकर आपण मुख्य व्यासपीठावरती या जयराज वाडकर आपण मुख्य व्यासपीठावरती या महादेवजी तुपे यांचा कॉल आहे आपल्याला या आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत अगदी कालच्या दिवसापासून जणू काय त्यांनी पायाला भिंगरी बांधले जबरदस्त काम आहे क्या बात आदित्य महादेव तुपे यांना दहापायकी धागून असतील संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी आणि जिथे क्रिकेट असतं तिथे महादेव तुपेंची धडपड असते कमालीचं काम राहत पहा जबरदस्त हॅट्रिकची संधी आहे का हो होस हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क कधी तुम्ही पाहताय चेतन चोरड गावाचं नाव आहे कोंडवली गावचा हा सितारा चेतन सोरट साठी टाळ्या देऊया हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अजित मांड्रे चिखली गावचे खेळाडू आहेत मांड्रे म्हणजे सर्वच खेळाडू मांडारदेवी गावचे नाहीत तर हे चिखलीचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सतीश सनस जर आपण पाहिलं तर प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्राईकला आहेत जास्त स्ट्राईक मिळालेली आहे हॅट्रिकची संधी प्राप्त केली जाईल का चेतन हा बॉल लेक साइडला जबरदस्त टोला संधी आहे परंतु संधी हातातून जाईल कारण जर आपण पाहिलं तर डीप कव्हरला ठोकलेला अप्रतिम षटकार येतोय साधा वाडीजे एक मोठा आलाय मैदानाच्या हातमध्ये चेतन सोरट यांच्यावरती ऑफ साइड ला कडक स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना बॉलच्या पाठीमागे शेतरक्षक आहे कोण जिंकेल बॉल जिंकला येतोय तो अप्रतिम क्लासिकल ड्राईव्ह ओहो सवकार चार धावा डीजे पडतायत परंतु एका बाजूने धावा बरसतायत मित्रांनो मैदानाच्या मध्ये रामलीला मैदान म्हंटल की धावा धावा आणि धावा रन्स रन्स आणि टप्प्याचा बॉल खेळलाय त्या ठिकाणी लॉन्ग ऑफ रिझन मध्ये क्षेत्र आहेत वेगाने येत काय घडले मैदानाच्या हातमध्ये भाग मिलका भाग कोण जिंकेल खराब शेतरक्षण दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत समजण्या पलीकडचं क्रिकेट सतीश सनस अंडर ट्वेंटी चे खेळाडू आहेत काय रनिंग आहे बा क्या बात आहे धावसंख्या एकूण स्कोर पुढती संतोष चोरगे आवाज देत आहेत अठ्ठेचाळीस धावा स्कोर पुढती लागतात फोर्टी एट चारावरती आठ फोर्टी एट येस अठ्ठेचाळीस धावा स्कोर लागतायत लागतात धावसंख्या तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होते थोडीशी घाई करा पंच आपण जास्त वेळ घेऊ नका खेळाडूला दुखापत असेल तर आपण खेळाडू रिप्लेस करू शकतो तर सतीश सनस यांना क्रॅम्प आलाय वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं ग्लेन मॅक्सवेल यांना क्रॅम्प आला होता परंतु त्यांनी ज्या पद्धतीने अफगाणिस्तानला क्रॅक केलं जबरदस्त बॅटिंग केली आणि तो सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला होता तर चला थोडीशी गाई करा इथून पुढे चार मॅच आहेत आमच्या समोर आणि पुढील मॅच अक्षय कोणती आहे तामचे चला सामना सुरू करा आपल्याला विनंती असेल आपल्याला विनंती आहे सामना सुरू करा पण जास्त वेळ घेत आहे घेऊन जातील आणि पहा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये महादेव तुपे क्या बात आहे आणि खरच त्यांचं मी कौतुक करेन कारण ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये धावपळ काल सकाळी सात वाजल्यापासून मेहनत घेत आहेत महादेव तुपे ग्रेट मॅन आणि खरच अगदी या स्पर्धेचा समारोप उद्या आहे आदित्य आणि खऱ्या अर्थाने एक सन्मान होणं गरजेचं असेल ज्या व्यक्तीचा ते नाव आहे महादेव तुपे तुझी जबाबदारी आहे लक्षात ठेवणं आपण अगदी आपल्या या स्पर्धेच्या समारोपाला महादेव तुपे यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे येस सामना सुरू करा तर नक्कीच आदरणीय पंकजदादा यांचा आपण सन्मान करणार आहोत परंतु त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्या आपण एक उत्कृष्ट क्रिकेटर आहात आणि आपल्या बाजूला अगदी दिग्गज मंडळी आहे डी एम सनस साहेब आणि थोड्याशा सा गप्पा होणं गरजेचं आहे आपण त्यांना पंकजदादांना संध्याकाळी सातपर्यंत सोडणार नाहीये तर त्या कारणाने आपण पाहतोय सगळे मित्र आहेत आणि मित्रांचा परिवार चिंतामणी इलेवन आणि सन स्पोर्ट्स विद्यानिकेतन वॉरियर्स टीम कॅप्टन या चला शेवटचा षटक आहे यानंतर आम्ही आपण या ठिकाणी करणार आहोत टॉस बॉलिंग मार्कवरती बॉलर आहेत अनिल अनिल डवळे बॉलिंग मार्कवरती खोलवत टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळला सनसटला सनसना दोन धावा घ्यायच्या आहेत इथे आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय धाव संख्या एक असेल या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होत आहेत मच निडेड विन आहे दोन्ही संघांसाठी जो संघ जिंकेल तो एक पाऊल पुढे जाईल पहा कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला तर मातोश्री इलेव्हन मातोश्री टीम सेमी मध्ये दाखल झाले तदनंतर पेशवाई इलेव्हन राहुल बनगेंचा संघ आहे ज्यांनी तीन मॅचेस जिंकल्यात म्हणजे जवळपास सेमी फायनलच्या काठावरती आहेत परंतु त्यांना अजून एक मॅच खेळावी लागेल एलेवन। नितीन सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सती सनस यांचे मोठे बंधू आहेत पहा एक सक्के बंधू आहेत आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये पहा ते पाच बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे आपण बॅट्समन जास्त वेळ घेता आपल्याला शेवटची सूचना असेल पुढचा बॉल हो या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच लिडिंग हे जे आहे ऑन साईडला बॉल वेगाने चाललाय धावा मात्र किती मिळतील विकेटच पतन होताना पाहायला मिळतंय नितीन सनस आक्रमक खेळाडू आहेत आणि त्यांचा स्वभाव जर तुम्ही त्यांच्याकडे पाहाल तर तुम्हाला त्यांचा स्वभाव जाणून घेऊ शकता आक्रमक खेळाडू आहेत रनआउट केलंय त्यांना दुसरा खेळाडू रनआउट होतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पोळ स्वरूप स्वरूप पोळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पुढचा बॉल असेल दोन बॉल आतापर्यंत झाले दोन्ही बॉलवरती जर विचार केला तर रनआउट आलेत हे क्रिकेट आहे पन्नास बोर्ड ती लागतात फिफ्टी रन्स वन स्कोर बोर्ड पुढची मॅच आहे आम्ही त्यांना कॉल दिलाय बौद्ध कॅप्टन आमच्यापर्यंत या टॉस बॉल या टॉस बॉल वरती समोरच्या दिशेने ठोकलेला अप्रतिम षटकार साधावा तर नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक गणेशजी शिंदे साहेब यांचं आगमन होते आहे मनापासून आपलं सरस सरश स्वागत आपण येणाऱ्या मॅच मध्ये त्यांचा आवाज ऐकणार आहोत गणेशजी शिंदे आपलं स्वागत आपण एक नामवंत समालोचक आहेत आमचे मित्र आहेत सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगले समालोचक आहेत आणि या स्पर्धेला ते भेट देत आहेत येणाऱ्या मॅच मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत आतापर्यंत आपण बॉलचा विचार केला तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या संख्या अब तक छप्पन्न नानाम पाटेकर यांचा सिनेमा खऱ्या अर्थाने जो आला आणि जो सिनेमा फेमस झाला संपूर्ण भारतभर अब तक छप्पन्न धावा म्हणजेच छप्पन्न धावा स्कोर बोर्ड ती लागत पुढचे तीन बॉल महत्वाचे असतील छप्पन्न धावा स्कोर बोर्ड ती लागत क्या बात आहे तर चिंता मनी इलेवन आपल्याला कॉल असेल आपण या चला टॉस करणार आहोत पुढचा बॉल ओहो या बॉल ला एक्स्ट्रा कव्हर ला उडवलाय अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या मध्ये सती सनस यांनी हा डीप एक्स्ट्रा कव्हर ला ठोकलेला क्लासिकल षटकार साधावा वॉटर बॅटिंग डीजे पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट स्वतःकडे स्ट्राईक ठेवले धावा चौसष्ट लागतायत शेवटचा बॉल शेष असेल थोडी गाई करा या पहिल्या सत्रासाठी जास्त वेळ गेलाय आणि तदनंतर मॉन्स्टर इलेव्हन संघ आपण रेडी राहा क्षेत्ररक्षण लावण्यासाठी इथून पुढे चार मॅच आहेत त्याची नोंद घ्या शेवटचा बॉल शेष सतीस सनस ऑन स्ट्राईक हा बॉल यावेळी साठव्या बॅटनी स्ट्रोक ऑफ साइडला खेळण्याचा सा प्रयत्न लिडिंग गेज आहे बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत फील्ड करतात तोपर्यंत मात्र एक रन्स कम्प्लीट केले धावसंख्या एकूण स्कोर बुडती लागते ती पासष्ट धावा सहासष्ट धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये श्री दत्त कृपा इलेव्हन संघासमोर आणि पुढे आपण करूया इथून पुढे टॉस करूया तर चला विनंती असेल टॉस आहे आणि महत्वपूर्ण टॉस साठी आपण आदरणीय पंकज दादा वाडकर साहेब त्याचबरोबर आपले लेजेंड खेळाडू आहेत आसरे गावचे या सर्वांना विनंती करतो आपण या विनोद दादा सनस सर्वांना विनंती करतो रेनावळे गावचे आहेत तर लेजेंड खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस महत्वपूर्ण टॉस आहे खऱ्या अर्थाने डब्ल्यू पी एल ही स्पर्धा अगदी काही दिवसांवरती आले डब्ल्यू बी एल संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आली आणि खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला ला पहिली प्रीमियर लीग वाई तालुक्याची ज्यांच्या माध्यमातून आली पंकज दादा वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा टॉस करतोय डी एम सनस साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत ते आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि सर्वच लेजेंड खेळाडू बाळासाहेब सोरट साहेब पाहताय तुम्ही अगदी त्यांचं वय पाहिलं त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला ते बावीस वर्षाचे वाटतील यंग खेळाडू आहेत बाळासाहेब चोरट साहेब अभि जर कौतुक करावं लागेल तुमचं सरांना विनंती करतो कॉइन काढा पण दोन्ही संघ आहेत आमच्या समोर एका बाजूला टीम आहे सन स्पोर्ट्स विद्या निकेतन वॉरियर्स तर एका बाजूला टीम आहे चिंतामणी इलेव्हन पंकजदा वाडकर यांच्या हातामध्ये कॉइन आहे स्विंग द कॉइन छापा द कॉल आहे छापा आहे यस म्हणजेच सन स्पोर्ट्स आणि विद्या निकेतन टीमने टॉस जिंकलाय निर्णय काय असेल गोलंदाजी निर्णय थँक्यू सो मच so दोन्ही कॅप्टन मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन पंकज दादा वाडकर यांच्याकडे जाईन पंकज दादा खऱ्या अर्थाने डब्ल्यू पी एल नंतर एक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने वाई तालुक्याच्या माध्यमातून येते आनंदाची गोष्ट आहे कारण खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म देणं हे वाईकरांचं काम आहे आज वाई पश्चिम भाग मित्र समूह सर्व परिवाराकडून ही स्पर्धा येते तुम्ही कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहता तुमचं मत काय असेल या स्पर्धेबद्दल नाही वाई पश्चिम विभागाच्या सर्वच खेळाडूंनी मेहनत करून चांगली या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली खरोखर चांगलं देखणं आयोजन या ठिकाणी केलं आणि त्यांना माझ्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आपल्याबरोबर लेझेंड बॉलर आहेत तुमच्या बॉलिंगचा अॅनालिसिस सतीशनं सांगितला की सातत्यपूर्व चार ते पाच धावा देणं आणि दोन ते तीन विकेट घेणं हे त्यांच्या बॉलिंगचा चालल्यास त्यांच्या काळामध्ये सातत्यपूर्व राहिलं आहे हे तुम्ही कसं करत होता परंतु आता... हॅलो आताच क्रिकेट पाहिलं तर चौकारांनी षटकरांची आतिषबाजी पाहायला मिळते कसं तुमचं क्रिकेट तुम्ही कसं खेळा हॅलो तर शुभेच्छा देऊया त्यांच्याशी मी नक्की बोलेन माईकमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे पण पर... चेक हॅलो हॅलो चेक चेक थँक्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पुढील मॅचचा टॉस आपण त्या ठिकाणी केला आहे परंतु या मॅचकडे जाऊया जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला राहुल आहेत राहुल वाडकर आणि विश्वनाथ दानवले पासष्ट धावा स्कोरवरती लागल्यात सासष्ट धावांचं टार्गेट आहे मॅच मध्ये आणि स्वरूप पोळ पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॉल वॉटर स्ट्रोक यार पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते एक सोपा झेल पकडू शकले असते वेगाने मारलेला स्ट्रोक जबरदस्त गती होती या बॉल मध्ये परंतु हा एक सोपा झेल सोडलाय मात्र धावा मात्र मिळते ती एक धाव धावसंख्येचा के विचार केला तर पहिली धाव अगदी स्कोरबोर्ड ती लावले बॅटिंग करत असताना टीम आपण जर विचार केला तर इलेवन टीम बॅटिंग करते सत्र क्रमांक दोनचा खेळ सुरू आहे जिथे सासष्ट धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे स्वरूप पूर्णे चांगली बॉलिंग केली सकाळपासून मॅच क्रमांक तीन तो खेळतोय पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलंय त्यांना आतापर्यंत चा प्रयत्न चांगला बॉल होता पहा अगदी हे रिव्हर्स च प्रत्येक बॅट्समनच्या आजच्या युगामध्ये अगदी डोक्यामध्ये बसले संतोष चूरगे यांचा जोश पहा विकेटकीपरच्या मागे आहेत क्या बात आहे क्षेत्रक्षण खूप महत्वाचा पांड आहे क्रिकेटमध्ये कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच आपण पाहिली तनमयनी ज्या पद्धतीने तीन झेल टिपले आणि ती मॅच मातोश्री इलेव्हन संघ जिंकला आणि सरळ सेमीफायनल मध्ये दाखल झाला ओ हा बॉल जबरदस्त आहे टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आणि येतोय तो डॉट बॉल संतोष चोरगे जर तुम्ही पाहिलं ना तर एक प्रोफेशनल खऱ्या अर्थाने एसटी रक्षक आहेत तुम्ही एक गाव वाकरा या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्यांना एसटी रक्षण करताना पाहिलंय प्रीमियर लीग या कॉन्सेप्ट मध्ये त्यांना खास ॲज अ विकेटकीपर म्हणून त्यांची निवड केली जाते आणि अचूक बॉलवर नजर आहे एक चांगले विकेट आहेत पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल आडव्या बॅट मध्ये आलाय ज्या वेळेस माझ्या बॅट मध्ये बॉल येतो त्यावेळेस मात्र कार्यक्रम हा फिक्सच विश्वनाथ दानवले यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने खेळलेला अप्रतिम स्ट्रोक रन मिळतील सहा षटकार डीजे छटका राहलाय काही निर्धाव चेंडू टाकल्यानंतर विश्वनाथ दानवलेने आता सांगितलंय की मला इथे फलंदाजी करावी लागेल कारण या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं चा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल एकदा आठव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न इथे संधी होती रनआउटची परंतु दो दोन्ही बॅट्समन अगदी यशस्वीरित्या आपापल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचलेत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोर बुडती लागते ती आठ थवा स्कोर बुडती लागतात आणि आतापर्यंत पाच बॉल झालेत सहासष्ट दिव्यांचं टार्गेट आहे चार षटकांचा सा सामना आहे शेवटचा सा बॉल शेष पुढील मॅचचा टॉस केलाय आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत या ठिकाणी डब्ल्यू पी एल या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आली पंकज दादा वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हा बॉल ऑपस्टमच्या बाहेर जाणारा पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे नऊ दहावा स्कोर बोडती लागत आहेत पहिले काही बॉल खूप चांगले टाकले होते त्यानंतर त्यांच्या बॉलिंगवरती षटका ठोकल्यानंतर थोडीशी लाईन खराब आहे आणि ती लाईन तुम्हाला करेक्ट क करावी लागेल क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करताना बॉलरसाठी तो टप्पा चुकला ना तर त्या ठिकाणी कार्यक्रम होतो त्यासाठी तुम्हाला टप्पा अचूक ठेवावा लागेल स्वरूप पोळ बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय फुलटॉस बॉल आहे त्याला ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये बॉल आहे क्षेत्रक्षक वेगाने जात आहेत तोपर्यंत धावा मात्र किती घेतल्या जात आहेत तर फक्त आणि फक्त एक रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅट्समन धावसंख्या स्कोर लागते एकूण धावसंख्या दहा धावा स्कोर पुढती लागत आहेत म्हणजे इथून पुढे अठरा बॉल आणि छप्पन्न धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये ऐकूया एक मराठी संगीत राहुल वाडकर बॅटिंगसाठी सज्ज होतील सती सनस यांचा पहिला बॉल ओ हा बॉल हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय रन्स मात्र एक आणि एकच मिळेल विश्वनाथ दानवले यांच्यावरती सर्वांचं लक्ष लागलंय या मॅचमध्ये काय करामत करायची असेल दत्तकृपा इलेव्हन संघाला विजय प्राप्त करायचा असेल ना तर विश्वनाथची बॅट बोलणं गरजेचं असेल कळंबोली या विभागामध्ये चांगलं क्रिकेट तो खेळतोय मग कळंबोली प्रीमियर लीग असेल या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न लिडिंग एज आहे पहिल्या स्लिप मध्ये तैनात केले पाठीमागे येतो इथं डॉट बॉल पहा एक जोरका स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता स्लोर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल्स केले होते ही विविधता आहे सतीश सनस यांच्या बॉलिंग मध्ये परंतु दत्त कृपा संघाला प्रयत्न करावे लागतील करा या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये षडक क्रमांक दोन चा खेळ प्रगतीपथावरती आठव्या खेळ आहे बॉल हवे मध्ये दोन क्षेत्रक्षक येतील आणखी एक जबरदस्त झेल टिपलाय मैदानाच्या ऑट कॅच अप्रतिम कॅच पकडले सचिन पवार खेळाडूच नाव आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी आपण डीजे लावूया ऑट कॅच केट प्रेम आहे आणि ते प्रेम कुठेतरी आपण जर पाहिलं तर या प्रीमियर लीग मध्ये त्यांना खेचून आणलंय आज मात्र डॉक्टर निलेश निगडे कशा पद्धतीने या ठिकाणी या मॅच मध्ये ऑपरेशन करतायत आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल का आणि टीम दत्तकृपा इलेव्हन संघाला विजय मिळेल का हे पाहणं गरजेचं राहील सतीश सनस बॉलिंग मार्कवरती ओ बॅटची कडा आहे पहिल्या स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना वेगाने चित्रक्षक आले एक रन्स मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन क्या बात आहे विश्वनाथ दानवले यांच्याकडून गरज होती बॅटिंगची परंतु ते परतलेत डॉक्टर निलेश निगडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु आता मात्र राहुल वाडकर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल सतीश सनस चांगली बॉलिंग गतीमध्ये परिवर्तन समोरच्या दिशेने ऑन द राईज स्टँड अँड डिली काय फटका खेळलाय डोळ्याचं पार न फेडणारा फटका येतोय तो हा लांबवरचा षटकार साधावा डीजे रन्स वन स्कोर बोर्ड या षटकाराने थोडासा दिलासा मिळाला दत्त कृपान या संघाला राहुल वाडकर कडे चांगली बॅटिंग आहे त्याला या मॅच मध्ये करावी लागेल हो आणखी या बॉल ला उचललाय ऑफ साइडला चांगला स्ट्रोक आहे गॅपमध्ये बॉल पडेल तीन क्षेत्रक्षेक येत आहेत तोपर्यंत धावा मात्र दोन घेतल्या जात आहेत म्हणजे वीस धावा स्कोर बोर्ड ते लागतात दोन षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय इथून पुढे बारा बॉल सेहेचाळीस धावांची गरज मॉन्स्टर इलेव्हन संघ थोडी घाई करा आपण जास्त वेळ घेताय मॉन्स्टर इलेव्हन संघ इथून पुढे अजून चार सामने आहेत त्याची दक्षता घ्या पुढची मॅच आहे महत्वपूर्ण दोन संघांमध्ये त्यांनाही मी विनंती करतो आपण तयारी करा सतीश सनस माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल थोडी घाई करा आपल्याला विनंती असेल आपले बॉलर कन्फर्म पाहिजेत कोण चार ओवर षटक हाताळणार आहेत जास्त वेळ घेऊ नका प्लीज आम्हाला नेक्स्ट मॅच आहे यस सामना सुरू करा बारा बॉल सेहेचाळीस धावांची गरज बारा बॉल सेहेचाळीस धावा आता मात्र निलेश नगडे नितीन सनच पहिला बॉल पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पॉईंट मध्ये झेल टिपला जाईल का इथे थोडेसे क्षेत्रक्षक लांब राहिलेत आणि एक रन कम्प्लीट करताना दोन्ही बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळत आहेत राहुल वाडकर बॅटिंग करावी लागेल त्यांनी चांगली बॅटिंग केली एक स षटकार आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला आहे परंतु इथून पुढे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील अकरा बॉल पंचेचाळीस धावांची गरज आहे स्पर्धा खूप चांगली आहे कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक आहे ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हा बॉल या बॉलला उचललाय ऑन साइडला आणि एका हातामध्ये झेल टिपण्याची प्रयत्न केला प्रयत्न असफल राहिलाय दोन धावा मिळत असताना बॅट्समॅनला आपण पाहतोय अगदी ऑन मध्ये हा जर आपण पाहिलं बॉल ट्रॅव्हल केला होता हलक्या हाताने खेळला होता स्ट्रोक दोन धावा देऊन गेलाय इथून पुढे धावांची गरज आहे बॉल धावा टीम एलेवन या कोलवत टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न केलाय इथे झेल टिपण्याची संधी होती अगदी सनस बॉल वरती जात आहेत तोपर्यंत मात्र धावा मात्र घेतल्या जात आहेत त्या दोन घेतली तुम्ही दोन धावा पुन्हा एकदा स्कोरबोर्ड अंकित केल्या जात आहेत नऊ बॉल आणि एक्केचाळीस धावांची गरज षटकरांची आतिषबाजी या मॅच मध्ये बॉलिंग करतायत बॅटिंग मात्र तुम्हाला चांगली करावी लागेल हा खोलवर टप्प्याचा बॉल होता आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय डीपला क्षेत्रक्षक आहे डीप मिड विकेटला धावा मात्र किती घेतल्या जात आहेत तर दोन धावा पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर दोन धावांनी काही होणार नाहीये मित्रांनो सात बॉल एकोणचाळीस धावा सॉरी माफी असावी आठ बॉल एकोणचाळीस धावा आठ बॉल एकोणचाळीस धावांची गरज या मॅच मध्ये सनस बॉलिंग मार्ग होती तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग केले अजून एकही मोठा स्ट्रोक यांच्या बॉलवरती बॉलिंग वरती आलेला नाहीये बाहेर पिचिंग पाहायला मिळाली इथे कव्हर रिझन मध्ये हा फटका खेळला आहे डीप कव्हरवरून क्षेत्रक्षक येतील तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जातील तर दोन धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत शेवटचा बॉल आहे सात बॉल आणि सदतीस धावांची गरज मॅच मात्र दत्तकृपा इलेव्हन संघाच्या हातातून निघून चालले थोडेसे कमी पडलेत कारण मोठे स्ट्रोक आलेले नाहीत नाही संपूर्ण इनिंग मध्ये विचार केला तर मग सरूपोळ असेल सती सनस आणि त्यांच्या पायावरती पाय ठेवून नितीन सनस यांनी चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल आहे जिथे बॅटिंग करताना आपण राहुल वाडकर यांना पाहतोय हा मोठा स्लो खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लिडिंग एज आहे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रन्स मिळतील फक्त आणि फक्त एक शेवटचं षटक आहे आणि धावांची गरज असेल छत्तीस धावांची डीजे प्लीज या दोन मॅच जिंकलेत महत्वाचा सा सामना आहे तो जिंकेल तो तीन मॅच जिंकेल म्हणजे अगदी सेमी फायनलच्या जाईल आता मात्र संधी आहे मॉन्स्टर इलेव्हन संघाला दोन सामने जिंकण्याची सहा बॉल छत्तीस धावा दत्तकृपा इलेव्हन संघाला सुद्धा संधी आहे पहा सहा बॉल आहेत छत्तीस धावांची गरज सहा शा, सहा षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये पहिला षटकार येतोय का मैदानाच्या आतमध्ये शेतरक्षक प्रेक्षक बनतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये ठोकलेला अप्रतिम पहिला षटकार इथून पुढे या मध्ये ऐकूया मराठी दी संगीत डीजे तुम्ही पेटून उठा ज्या वेळेस तुमच्या पराभवाची वाट पाहिली जाते ना त्यावेळेस मात्र मात्र तुम्ही पेटून परंतु इथे एक आणि एकच रन मिळेल संघ या ठिकाणी अडचणीत आहे तीन बॉल पंचवीस धावांची गरज आहे प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये परंतु थोडेसे कमी पडले स्टार्टिंगला बॅटिंग चांगली करणं गरजेचं होतं थोडस एक्सप्रेस करणं गरजेचं होतं स्वतःला तीन बॉल पंचवीस धावांची गरज हा स्ट्रोक चांगला आहे ऑन द राईज समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय आहे बॉल सीमा पार जाईल म्हणजे येतोय तो चौकार पराभवामधलं अंतर कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये दत्त कृपा संघाकडून केलं जात आहे इथून पुढे आपण जर विचार केला तर दोन बॉल आणि धावांची गरज आहे एकवीस ट्वेंटी वन दोन बॉल एकवीस धावा आणखी एक जोरका स्ट्रोक एक स्ट्राकवरला शेतरक्षक बाउंड्री लगत आहे तोपर्यंत तो मात्र एक रन मिळेल चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय अगदी आजच्या दिवसामधली ही मॅच क्रमांक आठ आहे जिथे मात्र मॉन्स्टर इलेव्हन संघाच्या बाजूने हा मॅचचा कौल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल वीस धावांची गरज राहुल वाडकर ओहो हा चांगला बॉल आहे आणि मॉन्स्टर इलेव्हन संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी होतोय तर आपण मॅन ऑफ आप द मॅचचा अध्यमन आपण मुख्य व्यासपीठावरती देऊया चला पुढचा सा सामना ज्यांचा आहे त्यांना दोन्ही टीमना मी विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा चिंदामणी इलेव्हन आणि स्पर्ट्स विद्यानिकेतन चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे हा आपल्याला सर्वांना मी विनंती करतोय